मी आता बेनके साहेबांच्या ऑफिसमध्ये आहे, हिरडा कारखान्याचा प्रश्न मार्गी लागण्याचे प्रयत्न सुरू आहे, हा विषय कुठपर्यंत आलाय? नाही, त्यांच्यातला एक आत्मा म्हणजे कृषीच्या अंतर्गत जे आत्मा नावाची संस्था आहे त्यांचा एक रिपोर्ट नाशिकला जायचा राहिला आहे, परंतु त्या आत्माच्या म्हणण्यानुसार की त्यांच्या अखेरीमध्ये आमचा हा प्रश्न येत नाही. हा कृषी प्रक्रिया जरी असेल तरी हा वनउपज असल्यामुळं थोडंसं त्याच्यावरतीच आता आमदार साहेबांची चर्चा केली, त्यांनी दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने. आमदार साहेब दिलीप वळसे पाटील, तुमची एक एकत्र बैठक झाली होती, त्या बैठकीचं फलित काय आणि आमदार बेनके यांचं कितपत सहकार्य मिळतंय या हिरडा कारखान्यासाठी? नाही, आमदार बेनके साहेबांनीच ती पुढाकार घेऊन मिटिंग लावली होती. के सी पाडवी साहेब असतील, वळसे पाटील साहेब असतील, त्यांच्या अध्यक्षतेखाली ती मिटिंग झाली होती. त्यानंतर एक सब कमिटी नेमली गेली आणि त्या सब कमिटीच्या मार्फत यांनी हे जे आत्माचं संचालक जे आहे पुणे यांचा रिपोर्ट येणं बाकी आहे, परंतु त्यांच्यामध्ये अशी थोडीशी गलत असल्यामुळं तो रिपोर्ट अद्याप गेलेला नसल्यामुळं पुढील कार्यवाही झालेली नाही.